हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला केळाच्या सालीचा उपयोग सांगणार आहे, पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब बेल आयकॉन शेअर करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. आपण केळ विकत घेतो आणि ते खाऊन आपण टाकून देतो त्याची साल, असं नाही करायचं आपल्याला. आपण त्या सालीला वाळवायचंय, फोर डेज पण त्या सालीला वाळवायचंय. चार दिवस उन्हात ठेवायचं आहे आणि मग ती साल क्रिस्पी होती. मग आपण तिला कट करून मिक्सरमध्ये टाकायचं आणि त्याची पावडर करून पाण्यामध्ये टाकायची, स्टर करायचं आणि मग झाडांना पाणी ते घालायचं. ते आपण विकतचं खत घेतो ते आपल्याला नाही घ्यायचं. आपण घरी उपाय करायचा आणि पैसे खर्च होत नाहीत. त्याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, NPK भरपूर आहे. तुमची फळं फुले भरपूर येतील. सो लेट्स स्टार्ट. आपल्याला 5 स्पून्स वॉटरमध्ये पावडर वॉटरमध्ये 5 स्पून्स टाकायचे. मी टाकलेली आहे पावडर 5 स्पून्स. आता मी हिला स्टिअर करणार आहे. तशीच टाकली तर फंगस चढू शकते, आपली झाडं सगळी खराब होऊ शकतात. ह्याला आपल्याला स्टर करायचं आहे. आपल्याला आता थोडं थोडं ओतायचं आहे पाणी. ही माझी आयडिया कशी वाटली? या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब बेल आयकॉन शेअर करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. बाय. एन्जॉय. स्टे होम. स्टे सेफ.